सोलापूर जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू असून संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे यांनी दिली आहे आरोग्यमंत्री डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनानं सुरू केलेल्या जागरूक पालक सुदृढ बालक या मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख चव्वेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर इतक्या बालकांची आरोग्य तपासणी झाली असून छत्तीस हजार एकशे एक्केचाळीस इतक्या आजारी बालकांवरती पुढील तपासण्या आणि उपचार सुरू आहेत सध्या लसीकरणात गोबर रुबेला लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू असून यामध्ये गोबर रुबेला लसीकरणामध्ये वंचित बालकांना लसीकरण करण्यात लसी येणार आहे अशी माहिती डॉक्टर सोनिया बागडे यांनी दिली या सर्व आरोग्य योजना राबवत शासकीय बैठक व प्रशासकीय कामकाज नियमितपणे सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येते मार्चच्या अनुषंगानं सन दोन हजार तेवीस चोवीसचे खर्चा अंदाजपत्रक कामकाज कोविड कर्मचारी यांचे थकीत मानधन देणं तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत होण्यासाठी लेखा कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे तालुका स्तरावर बैठका घेऊन मार्च अखेर सर्व उद्दिष्ट पूर्ण होईल आणि सर्व सदरचा निधी खर्च होईल याबाबत आढावा आणि सूचना दिल्या जात आहेत आरोग्यसेवा हीच ईशसेवा हे वाक्य अंगी बाळगून जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व योजना तळागाळातील ग्रामीण भागाच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही डॉ सोनिया बागडे जिल्हा आरोग्याधिकारी यांनी दिली